संयुक्त राष्ट्राची प्रस्तावना बघितली त्या प्रस्तावनेमध्ये संयुक्त राष्ट्राबद्दल कशी निर्माण झाली ते बघितलं आता निर्मिती संयुक्त राष्ट्राची झाली ती कधी झाली ती बघूया तर संयुक्त राष्ट्राची निर्मिती चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी झाली ही जे संयुक्त राष्ट्र आहे याच मेन ठिकाण याचं जे कार्यालय आहे हे अमेरिकेमधील न्यूयॉर्क या शहरामध्ये जेव्हा ती निर्मिती झाली तेव्हा सुरुवातीला ही पन्नास देश या संघटनेचे सदस्य होते आणि आज एकशे त्र्याण्णव देश या संघटनेचे सदस्य आहेत तर ही जगातील सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय संघटना आहे आता एकशे त्र्याण्णव देश कोणते दे? सार्वभौम सार्वभौम म्हणजे काय स्वतंत्र त्या देशावर कोण दुसऱ्या देशाचा कोणतंही परकीय बंधन नाही आहे स्वतंत्र आहेत ते देश असे एकशे त्र्याण्णव देश ह्या संघटनेचे आज सदस्य आहेत आणि ही आंतरराष्ट्रीय जी संघटना आहे संयुक्त राष्ट्र याचं सर्वात महत्वाचं उद्दिष्ट की जागतिक शांतता निर्माण करण्यासाठी ही काही त्यांनी उपाययोजना तयार केल्या आहेत त्या उपाययोजना कोणत्या आहेत बघा त्याचं उद्दिष्ट कोणतं आहे बघा हेतू कोणता आहे राष्ट्र राष्ट्रांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे म्हणजे मैत्री असली दोन राष्ट्रांमध्ये तर तिथे काय होईल भांडण होणार नाही झालं तर लगेच ते मिटेल मिटेल म्हणजे आपणच बघा आपल्या दोन मित्रांमध्ये भांडणी झाल्या आज भांडणी उद्या ते गोड होतात लगेचही गोड होतात काही काही तसं दोन राष्ट्रांमध्ये मैत्रीचा मैत्रीचा संबंध आला तर तिथे तंटे होणार नाहीत म्हणजे त्यांच्यामध्ये संघर्ष होणार नाही म्हणून मैत्रीपूर्ण संबंध त्या ठिकाणी प्रस्थापित करणे दुसरा हे आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवणे आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवताना शांततेच्या मार्गाने सोडवणे तिसरा पॉईंट आहे त्यांचा की मानवी हक्कांचे व स्वातंत्र्याचे पालन व जतन व संवर्धन करणे मानवी हक्कांचं पालन करणे जतन आणि संवर्धन करणं हे सुद्धा संयुक्त राष्ट्राचं काय आहे उद्दिष्ट आहे त्याचबरोबर एवढंच तर नाही आर्थिक सहकार्य करणे आंतरराष्ट्रीय यांचं काय आहे त्याचबरोबर आर्थिक सहकार्य करणे त्याचबरोबर जे देश सार्वभौम आहेत जे देश सार्वभौम आहेत त्या देशांचा जो राजकीय अधिकार असतील किंवा राजकीय त्यांचं काही आराखडा असेल त्यांचा प्रत्येकाचा आदर करणे म्हणजे प्रत्येक देशाचा आदर करणे हे सुद्धा संयुक्त राष्ट्राचं कर्तव्य आहे त्याचबरोबर दुसऱ्या देशावर आक्रमण न करणे त्याचबरोबर त्यांचं असेल आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय कायदे कायदे असतील त्यांचं पालन करण्याची जबाबदारी हे परिपूर्ण कोणावर आहे संयुक्त राष्ट्रावर आहे त्याचबरोबर हे जे देश आहेत म्हणजे एकशे त्र्याण्णव देश हे काय आहेत सार्वभौम हे सर्व एकत्र आलेत आणि ही ती संघटना त्या ठिकाणी त्यांनी निर्माण केली आहे आणि त्यांची तत्वे जी आहेत आपण पुढे बघूयात